कामगार शेतकरी आहात, तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो, ऊसाची लागत पूर्व पश्चिम करणं चांगलं का दक्षिण उत्तर करणं चांगलं? अच्छा, दक्षिण उत्तर करणं चांगलं. काय फायदे दक्षिण उत्तरचे? सूर्यप्रकाश पूर्व पश्चिम मध्ये. अच्छा, दक्षिण उत्तर मध्ये मिळत नाही. समजा ही पूर्व असेल, पूर्वेला सूर्य उगवतो त्यामधून मिळाला, दुपारी मध्यानला वर येतो त्यावेळेला मिळतो, संध्याकाळी त्या बाजूला जातो पश्चिमेला त्यावेळेला पण मिळतो, असं काय ते सर्व बाजू सांगतात. पश्चिम उत्तरवाले कोण आहे, तुमचा अभ्यास काय सांगा सांगा, कारण तुम्ही बोलला तर मला बोलता येईल. दोन्ही बाजूला बोलतो. या ठिकाणी जो मलाही असंच वाटायचं, जेव्हा मी 35 वर्ष उसामध्ये काम करतोय, सगळं त्याला फक्त ऐकायचं दक्षिण उत्तर लागण करा, उसाच्या लागण करा. परंतु ज्यावेळेला मी अभ्यास केला खोलात जाऊन, आणि त्यावेळेला मला आकडेवारी मिळाली, पुस्तकामध्ये आहे सगळं बरं आकडेवारी, 1920 आणि 1942 साली जे दोन शास्त्रज्ञ होऊन गेले त्यामध्ये याप आणि गुडिंग आहे, दोन शास्त्रज्ञ होऊन गेले, वॉटन ऑफ शुअर यांचं पुस्तक आहे, आणि त्यातून जे मला माहिती मिळाली या ठिकाणी पूर्व जी काय माहिती मिळाली याच्या अभ्यासानुसार मी जी काय आकडेवारी काढलेली आहे, उसाला कायमस्वरूपी 14 ते 15 पाने हिरवी असतात बरं का, अंतर कमी असेल 3 फूट असेल तर 12-13 असतात पाने, जसं जसं अंतर वाढेल तसं ते 15-16-17 पर्यंत जात असतात 6 फुटा, आणि त्या पानाचा आकारमान 6000 स्क्वेअर सेंटीमीटर असत, लांबी रुंदी काढते जसं आपण सुतार काढतो तसं, आणि 6000 स्क्वेअर सेंटीमीटर असेल. आता यामध्ये जात आहे आपली 86-32, तिची पानं थोडी निमुळते, त्या पानाचा आकारमान जर 6000 स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर त्या ठिकाणी एका उसाच्या झाडाला एका दिवसाला 417 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड रोज लागतो. त्यानंतर नवीन जात आली 671 होती, तिची पानं थोडी रुंद होती, ती जात गेली आपल्याकडे फळा येत असल्यामुळं 265 आली, 98.05 आहे, 8005 आहे, 92.002 आहे, नंतर 10001 आहे, त्याची पानं थोडी रुंद आहे, आणि त्या पानाचा आकारमान जर 8000 स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर त्या ठिकाणी एका उसाच्या झाडाला एका दिवसाला 555 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड. ही टेक्निकल आकडेवारी. आता या ठिकाणी सकाळी दिवसाचं त्यांनी काढलेली आकडेवारी, सकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत 64 ग्रॅम लागतो, 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत ते प्रमाण वाढतं 160 ग्रॅम लागतं, त्यानंतर 10 ते 12 प्रमाण कमी होतं फक्त 80 ग्रॅम लागतं, आणि त्यानंतर 12 ते 2 अजून कमी होतं फक्त 32 ग्रॅम लागतं, आणि 2 ते 4 परत वाढतं प्रमाण 80 ग्रॅम लागतं, आणि संध्याकाळी 4 ते 7 146 ग्रॅम लागतं. असं दिवसभर त्याला कार्बन डायऑक्साईडची गरज उसं पिकात. आता या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्व पश्चिम लागण केली, आणि वातावरणामध्ये सध्या जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो 300 ते 350 PPM आहे, 20 वर्षापूर्वी तो 200 PPM होता, त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पेपरमध्ये वाचता ना ग्लोबल वॉर्मिंग वाढवलंय, ग्लोबल पृथ्वीचं तापमान 1.5 अंशानं वाढलेलं आहे, आणि आपल्या पृथ्वीवर जे काही एकूण क्षेत्र आहे त्याच्या 97% एरियामध्ये पाणी आहे आणि 3% जमीन आहे, आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण सुद्धा इथून पुढे वाढत जाणार, फायद्याच आहे आपल्या. परंतु तो जो काय पाऊस पडतो आपल्याकडे अवेळी पाऊस पडायला, त्यामुळे आपल्याकडे अडचणी आल्या. आता या ठिकाणी जर पूर्व पश्चिम लागण केली, सकाळी 6 वाजता वारा नसतो त्यावेळेला घेण्याचं प्रमाण 64, आणि 6:08 वारा संपतो त्यावेळेला घेण्याचं प्रमाण 160 आहे, दुपारी वारा संपतो थांबतो त्यावेळेला कमी घेण्याचं आहे, दुपारी 2:30 वारा संपतो, आणि जो काय वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो जमिनीपासून 2 ते 2.5 फूट आहे, आणि आपल्याकडे जर बघितलं आपण 12 महिन्यामध्ये जवळजवळ 65 ते 70% वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, फक्त 30-35% वारा दक्षिण उत्तर वाहतात, हे तर मान्य. आणि या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर पूर्व पश्चिम लागण केली तर त्या ठिकाणी वारा सुटल्यानंतर
जो काय कार्बन डायऑक्साइड वातावरणात आहे तो पूर्वेकडून पश्चिमेला निघून जाईल किंवा पश्चिमेकडून पूर्वेला निघून जाईल ऊस पिकाला घेता येणार नाही. याच्या उलट जर दक्षिण उत्तर लागण केली आपण तर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड प्रत्येक सऱ्यामध्ये थांबत थांबत जाईल आणि ऊस पिकाला मिळेल आणि आपलं उत्पादन 12-15% वाढेल. किती 12-15% काही न करता फक्त दिशा चेंज केल्यामुळे. कारण इथे आलेला अनुभव मला सुद्धा आलेला अनुभव कर्नाटकातला माझा एक शेतकरी एका वेळेस लागून केलेला आहे. पूर्व पश्चिमचा प्लॉट आहे हा दक्षिण उत्तरचा प्लॉट आहे. खत सारखी पाणी सारखी आणि त्याच्या शेतामध्ये काम करणारी पोरं आहे त्या ऊसाची उंची बघा त्या मुलाची उंची बघा आणि हा दक्षिण उत्तरचा प्लॉट आहे जवळजवळ 1.5 फुटाचा फरक आहे आणि ज्यावेळेला ऊस तुटला त्याची आकडेवारी घेतली जर 60 टनाचं उत्पादन आलं आणि 69 टनाचं म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 9 टनाचं उत्पादन वाढलेलं आहे. आता तुम्ही ना साहेब माझी जर शेती पूर्व पश्चिम लांब असेल तर तुम्हाला पूर्व पश्चिमच लावावं लागेल आडवं लावू शकणार नाही. परंतु घाबरायचं काही कारण नाही. त्यासाठी आपल्याकडे उपाय आहे शिवरीचा ताटवा लावा पूर्वेला पश्चिमेला किंवा सर्व बाजूने किंवा उंच वाढणारा गवत लावा तर त्या ठिकाणी वारा थोपला जाईल आणि आपलं नुकसान होणार नाही. आपले पूर्वज अगोदर लावायचे शिवरी लावायचे ना हळदीच्या बाजून लावायची केळीच्या बाजून लावायची ऊसामध्ये लावायची आता बंद केलेलं आहे कारण तिचं महत्व समजलेलं आहे. आणि हे लेक्चर मी गेली 15 वर्ष झालं देतोय आणि हे दिल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येतात साहेब मी दिशा चेंज केली माझं 8 टन वाढलं 7 टन वाढलं 9 टन उत्पादन वाढलं चांगलं पटला का म्हणतात. आता याच्या पुढची अजून एक गोष्ट सांगतोय तुम्हाला. एक मनुष्य प्राणी मी असं किंवा तुम्ही असं एका दिवसाला 920 ग्रॅम ते 1 किलो कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो आपण एका दिवसात. आणि तो मनुष्य प्राणी त्या सरीमध्ये जाऊन झोपला सकाळी 6 वाजता जाऊन झोपायचं 8 वाजता यायचं नाश्ता निहारी करायचं चाय यायचं आणि परत जाऊन झोपायचं परत 12-1 वाजता यायचं जेवण करायचं जाऊन झोपायचं आणि संध्याकाळी 4 वाजता चाय यायचं आणि परत जाऊन झोपायचं संध्याकाळी 6 वाजता. तर त्या ठिकाणी 12 तास जर आपण झोपलो त्या ठिकाणी जाऊन तर 2-3 उसांचं खाद्य आहे आपण जो काय कार्बन डायऑक्साइड आणि हा प्रयोग जर महिनाभर केला त्या ठिकाणी जाऊन झोपण्याचा एकाच ठिकाणी तर त्या ठिकाणी एवढा ऊस वाढणार आहे चॅलेंज येतो. फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण जे काय कार्बन आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर बघा बरं का ऊसाच्या फडामध्ये गेल्यानंतर बघा ऊसाच्या बाहेरच्या बाजूला त्या जवळ 2 वडे त्या ठिकाणी बारीक कांड्या बघायला मिळतात कारण बाहेर 350 ppm कार्बन डायऑक्साइड वाढले आणि ऊसाच्या फडामध्ये शिरलो आपण तर त्या ठिकाणी 550-700 ppm कार्बन डायऑक्साइड आपण ऊसाच्या फडामध्ये जर फिरून आलो त्यासाठी पाला सुद्धा काढायचं नाही फार महत्वाचं. ऊसाचा पाला काढला की परत हवा खेळती राहणार आहे हवा खेळती राहील तर तुमचं कार्बन डायऑक्साइड शेतामध्ये राहणार नाही आणि पिकाला मिळणार फार महत्वाचं. कारण ग्रीन हाऊस मध्ये बघितलं आपण 900 ppm मेंटेन करतो किती 900 ppm कार्बन डायऑक्साइड त्यामुळे त्या ठिकाणी उत्पादन समजला ना मुद्दा.